यूपीएससीच्या परीक्षेत बुलढाण्याचा अपूर्व आला देशातून पहिला. नुकताच यूपीएससीच्या CDS म्हणजेच कॉमन डिफेन्स सर्व्हिसच्या परीक्षेचा निकाल 24 डिसेंबर रोजी जाहीर झाला. या परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात बुलढाण्याच्या अपूर्व पडघानने अभूतपूर्व अशी कामगिरी करून दाखवली आहे. अपूर्व गजानन पडघान हा सैन्य दलाच्या तिन्ही विभागाच्या संयुक्त परीक्षेत देशातून पहिला आला असून या कामगिरीमुळे बुलढाणा जिल्ह्याचंच नव्हे तर राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय. चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक गावचा मूळचा रहिवाशी अपूर्व गजानन पडघानने आपले सर्व शिक्षण नागपूर पुसद अकोला अशा ठिकाणी पूर्ण केलंय. वडील पोलिसात असल्याने नेहमीच्या बदल्यांमुळे अपूर्वलाही विविध गावात जाऊन शिक्षण घ्यावं लागलं. मात्र अपूर्वने आपल्या अभ्यासात कधी खंड पडू दिला नाही. लहानपणापासूनच अपूर्व अभ्यासात हुशार असल्याचं त्याची आई सांगते. अपूर्वच्या या अभूतपूर्व अशा दैदिप्यमान कामगिरीमुळे अपूर्वच्या आई वडिलांच्या आनंदाला पारावारच उरला नाहीये. नक्कीच खूप आनंद झाला आहे की भारतीय वायुसेनेत तो दाखल होणार आहे आणि देशसेवा करणार आहे. त्याची वडीलही याच फील्डमध्ये असल्यामुळे तेही देशसेवा नाही म्हणते पण समाजसेवा ती पण फार महत्त्वाची आहे. ते करतात आणि हा देशाची सेवा करणार आहे त्याच्यामुळे एक एअरफोर्स वाच्या याची आई असल्याचा मला नक्कीच फार आनंद होतो. जेव्हा हे लहान होते मुलं तेव्हापासनं जवळपास 8वीपर्यंत मी प्रायव्हेट क्लासेस लावले नाही यांना कधी. स्वतः त्यांना शिकवलं म्हणजे आणि त्याच्या जे आणि त्यातल्या त्यात जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स असतात लहानपणापासून ऑलिम्पियाड झाल्या किंवा स्कॉलरशिपच्या एक्झाम झाल्या तर त्यांच्यासाठी जिथून मला काही मटेरियल मिळेल म्हणजे माझं सतत लक्ष फक्त त्याच्यावरच होतं कुठून काय मिळेल कारण तेव्हा इंटरनेट आपल्याकडे नव्हतं. तर ते आणायचं त्यांच्याकडून ते सोडवून घ्यायचं आणि मग ते जे काय त्यांना करायचं असेल खेळायचं असेल ते करू दिलं आणि मग असं कर मग 9वीपासून मग मी त्यांना म्हणजे माझ्या आईच्या बाहेर गेलं होते की मी नव्हती शिकवू शकत त्यांना तर मग मी त्यांना मग क्लासेस लावले. पण तरी माझं एवढं लक्ष होतं त्यांच्यावर की त्या क्लासेसवरच नुसतं विसंबून राहतं. मी घरी आल्यानंतरही त्यांचं ते चेक करत होते की यांनी किती केलेलं आहे ते मार्क्सवर हे नव्हतं माझं की पण जे केलं आहे त्यांनी ते त्यांचा पाया पक्का झाला पाहिजे याच्याकडे जास्त लक्ष दिलं. शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही आहे. खूप जास्त आनंद आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळणं हे आय आणि त्यानंतर या देशात पहिलं येणं हे प्रत्येक आईवडिलांचं म्हणजे भाग्य आहे. माझं आम्हीसुद्धा स्वतःला नशिबवान समजतो की आम्हाला अपूर्णी आज त्यांनी ही एवढी मोठी अचीवमेंट केली आहे. खरंच खूप सगळ्या कुटुंबाला पूर्ण आनंद म्हणजे खूप आनंद झाला आहे. प्रत्येक वडिलांचं एक स्वप्न असतं की माझा मुलगा हा माझ्यापेक्षा वरिष्ठ पातळीवर गेला पाहिजे आणि प्रत्येक वडील आई वडील हे त्याच्यासाठीच झटत असतात. आज जर माझा मुलगा माझ्यासमोर आला आणि तर त्याची राजमुद्राला मला जर सल्यूट करायचं काम पडलं तर मी ते माझं नशीब समजतो माझं भाग्य समजतो की मी त्याला सल्यूट करू शकेन आणि माझ्या पूर्ण आयुष्याचं हे चित झालं असं मी समजतो. अपूर्वचे वडील गजानन पडघान यांनीही 28व्या वर्षाआधी MPSC ची परीक्षा पास करून नाव लौकिक मिळवला आणि पोलीस अधिकारी झाले. वडिलांच्या पायावर पाय ठेवून देशसेवेत आपणच देशाची सेवा करावी या भावनेने अपूर्व झपाटलेला होता. आपलं मेकॅनिक इंजिनिअरिंग सुरू असतानाच त्याने UPSC ची CDS पदासाठी परीक्षा दिली आणि या परीक्षेत तो देशातून पहिला आलाय. CDS च्या नावाच्या या परीक्षेत तिन्ही सैन्य दलासाठी निवड केली जाते. यामध्ये आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सच्या कोणत्याही एका शाखेसाठी निवड केली जाऊ शकते. मात्र अपूर्व अव्वल आल्याने त्याला वाटेल त्या सैन्य दलात भरती होता येईल पण त्याने देशसेवेच्या या व्रतासाठी एअरफोर्स निवडली असल्याचं त्याने सांगितलं आहे. फार अनपेक्षित अशी घटना घडली आणि त्यानंतर नक्कीच फार आनंदही झाला. बरेच दिवस लागले ही जी गोष्ट होती ही याला असं आत्मसात किंवा एका प्रकारे असं ॲक्सेप्ट करून घ्यायला की खरंच असं काहीतरी झालेलं आहे. तर नक्कीच एक फार वेगळी अशी ही गोष्ट अनुभवायला भेटली यावेळेस. युवकांना काय सांगितलं
युवकांना मी हे संदेश देईल की नक्कीच तुम्ही जितके प्रयत्न तुमचे तुम्हाला करायचे आहेत, जे तुम्ही ध्येय डिसाईड करून ठेवलेले आहेत, त्यासाठी तुम्ही अथक परिश्रम असे तुम्ही करा आणि तुमचं ध्येय तुम्हाला मिळेपर्यंत नक्कीच कुठेच थांबू नका, कारण आराम हा नंतर तुम्ही तुमचं ध्येय गाठल्यानंतर नक्कीच करू शकाल, त्याआधी तुमचे जितके प्रामाणिक प्रयत्न तुम्ही करू शकता ते तुम्ही नक्कीच करा. आणि असं पाहिजे की वडिलांची ज्या ज्या ठिकाणी बदली झाली त्या त्या ठिकाणी शाळेत गेला आणि कसं शक्य झालं मग? झालं असं होतं की पप्पांची मग जेव्हा जेव्हा इकडे तिकडे ट्रान्सफर व्हायची त्यानंतर आम्हाला करावं असं लागलं की पाचवीपासून माझ्या बाबांनी मला आणि माझ्या मम्मीला आणि माझ्या बहिणीला एकाच ठिकाणी म्हणजे असं एक जागी सेटल करून दिलं. म्हणजे अकोल्याला पाचवीपासून मी होतो तर पप्पांची बऱ्याच जागी ट्रान्सफर होत राहिली, पण पाचवीपासून मग माझं एज्युकेशन हे विदाऊट ब्रेक अकोल्यालाच होत राहिलं. त्यामुळे नक्कीच एक फायदा झाला, कारण जेव्हा एखादी गोष्ट कंटिन्युएशनमध्ये होते तेव्हा ते चेंज ऑफ एन्व्हायरमेंट वगैरे हे ह्याच्यात अडॅप्ट होत होत विनाकारण त्याच्यात वेळ नाही जात आणि नक्कीच याचा पुढे एक चांगल्या प्रकारे फायदा होतो. इंडियन एअरफोर्सला जाण्याचं माझं अपूर्वच्या यशाचे जिल्हाभरातून कौतुक होत असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षावही केला जातोय. या सर्व गोष्टी युवकांनी स्वयंप्रेरणा घेऊन आपलं ध्येय निश्चित करून ते गाठण्यासाठी जीवतोड मेहनत घ्यावी, यश निश्चित मिळतं असं आवाहन देखील अपूर्व इतर तरुणांना करतोय.